सनाया, तीसरी सुपारी। सेकेंड लास्ट सुभेदार, सप्तपदी झालेली आहे, तुमचा विवाह संपन्न झालाय आता आणि तुमचं आता अभिनंदन। आता तुम्ही देवाला नमस्कार करायचा, मला करायचा, म्हणजे झालं। गुरुजी गुरुजी, शुभम भवतु शुभम भवतु। सनाया ए, अगं रडतेस काय तू? अहो लग्न आहे मुलीचं, लग्न झालं की मुलगी रडतेच। अगं नाही सनाया, रडतेच कसली? आपली किती दिवसांची इच्छा पूर्ण झाली, फायनली वी आर मॅरिड। आता आपल्याला कुणी अडवू शकणार नाही, कुणीच नाही। मम्मा माझी यात काहीच फॉल्ट नाहीये ग, मी तुला खूप फोन करायचा ट्राय केला आणि मी गॅरीला पण सांगत होते की मला नाही करायचंय असं लग्न, तर तो म्हणला नाही आपण असंच करूया। काय काय केलं तुम्ही हे? ए राधिका, तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, कळलं ना?
जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगायची ना. गुरु क्या किया यार ये. नाही नाही या माणसाने ना लाज सोडली. शनायाला या पद्धतीने लग्न करायचं नव्हतं तर का वागलास असं. तुम्ही बळजबरीने लग्न करताय. करताय नाही केलंय लग्न. सांगितलं होतं ना तुला मी शनायाशी लग्न करणार म्हणून. बघ केलं तुमच्या सगळ्यांच्या नाकावर किचून शनायाशी लग्न केलं. याचे परिणाम काय होतील कळताय का तुम्हाला. उद्या यांना वाटलं आणि यांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर 8 टक्के तुम्हाला. तसं आता कुठे सुखात आहे ग मी. तुझ्यामुळे पार रस्त्यावरच आलोय ना. करा काय कंप्लेंट करायची ना करा. जा जा कंप्लेंट करा. मी नाही घाबरत कोणाला. अरे गुरु काय बोलतोयस तू. अरे ऐक ना बाबा तिचं प्लीज. वा बोलले सौमित्र बनहट्टी बोलले. अरे काय काही बोलतोयस रे. थांब 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 त्याला बोलू दे. काय बोलायचं ते बोलू दे आता. होऊनच जाऊ दे बोल. अरे काय व्हायचं बाकी आता. तुम्ही मित्र म्हणवताना माझे हा मित्र म्हणवताना आणि काय करता माझ्या मागे. हिच्या मनात विष कळवता माझ्याविषयी. हिची हुजरेगिरी करता. लाज नाही वाटत नाही. तुम्ही 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 जबाबदार आहात. आज माझी जी काही परिस्थिती आहे ना यासाठी तुम्ही जबाबदार आहात. हे गुरु आता अति बोलतोय तू. काय केलंय आम्ही. अरे तुझा दिवसात जे काही घडलंय ना ते फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस. कशाला खापर आमच्यावर फोडतोयस. अरे मग नाही ना फोडत बाबा. जा ना. कुणी बोलवलंय तुम्हाला. हा मी इन्व्हाइट केलंय. मी बोलवलंय. जा जा निघा निघा. काही गरज नाही तुमची. चला निघा. चल खबरदार माझ्या मुलीचा हात सोड. हात नाही लावायचा तिला. एक मिनिट. तुमची मुलगी नंतर माझी लग्नाची बायको आहे ती. कळलं ना. हे लग्न मला मान्य नाहीये. अरे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा माझ्या दृष्टीने हे लग्न झालेलंच नाहीये. अहो कुणाला फरक पडतोय. तुम्हाला काय वाटतं ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही. शनायाशी मी लग्न केलं आणि मी तिला घेऊन जाणारच. शनाय चल. ऐक ना ऐक ना. मम्मा म्हणतीये ना तिला मान्य नाही तर तू सोड ना प्लीज. लेट मी गो. काय मान्य नाहीये शनाया. आमच्या इथे पण कुणालाही मान्य नाहीये ना. पण सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. कळलं. चल आता राधिका तू कोण का विचारणार. कोण आहेस तू. तुझा माझा काय संबंध उरलाय. डिवोर्स घेतोय ना आपण. तेच सांगायला आली मी. डिवोर्स व्हायचा अजून झालेला नाहीये. आणि जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत तुम्ही कायद्याने तिच्याशी लग्न करू शकत नाही. ए चले. कायद्याची भाषा मला सांगू नकोस. एवढंच वाटत असेल ना. जा जा कंप्लेंट करा माझ्या विरोधात. बघू ना काय करताय. आहे हिम्मत. हो आहे हिम्मत. पण आता तुम्ही तिला हात लावणार नाही. सगळी लाज विकून खाल्ली का रे तू ना. सगळी लाज विकून खाल्ली. निर्लज्ज बेचार. लाज नाही वाटत तुला. तू स्वतःचा विचार केला फक्त. आमचा कोणाचा विचार केला नाही. स्वतःच्या पोराचा विचार केला नाही तुला. का करत आहेस. स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केलं. या चोरासारख्या पोरीचा संसार मोडला. का सुभेदारांचं नाव लावण्याच्या योग्यतेचा नाहीये. लज्ज. अरे का होता तू आणि कोण झाला तो. त्या सगळ्या चुकांवर मी पांघरून टाकलं का नाही. त्यासाठी आपल्या जगाशी मी लढले का नाही. त्या बाबांना देखील जुमानलं नाही ना मी. नाही ना जुमानलं मी. तू का करून दाखवलं. तू सिद्ध करून दाखवलं की मी चुकीची आहे. तू हे सिद्ध केलंस ना. केवढा अभिमान होता रे गुरु बलत्याबद्दल. पण आज मला ओरडून जावं असं वाटते. तू का जन्माला आला माझ्या पोटी. तू का जन्माला आला या जगामध्ये.
इतका कोडगेपणा अजून बाकी आहे ना, तर जा जाऊन जीव दे. लायकी नाही आहे तुझ्या काहीची. एक आई म्हणून बोलत आहे मी, आई. कुठलीच आई, जगातली कुठलीच आई कोणाला तळतळत देत नाही आपल्या पोराला. कधीच आपल्या पोराचं वाईट व्हावं असं तिला वाटत नाही, पण आज मला वाटते. म्हणून मी तुला शाप देते. कधीच चांगलं होणार नाही, कधीच चांगलं होणार नाही. तू जे काही केलंयस ना हे ते पाप आहे, पाप. मी तुला कधी माफ करणार नाही, मी तुला कधी माफ करणार नाही. काय मिळालं तुम्हाला हे वागून? बाबांना दुखावलं, आईंना दुखावलं, मला, अथर्वला, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना दुखावलं तुम्ही. हाच तर आईंच्या मनातनं उतरून गेलात फार. आता आई जे वागल्या, जे बोलल्या ना, ते बोलताना एका आईला किती त्रास होत असेल ना, ते फक्त एक आईच समजू शकते. का वागलं तुम्ही असं? त्या तर तुमच्या बरोबर होत्या ना, तुमच्या पाठीशी उभ्या होत्या. कोणत्या आशेनं? कधीतरी आपला मुलगा सुधारेल म्हणूनच ना. फार वाईट वागलात तुम्ही. एका आईचा तळतळाट घेतलाय. आपल्या आईचा तळतळाट कधीच घ्यायचा नसतो, मग देवही माफ करत नाही. तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळणार आणि तो तुम्हाला शिक्षा देणार. गुरु, आमची मैत्री खरी आहे. फक्त आज नाही, पण आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी वहिनींसोबत राहणार, आम्ही सगळेच. पण तू, तू आता एकटा राहशील कायमचा. काही नको मला, मला तर जगायचीच इच्छा नाही राहिली. आई तुम्ही काहीच्या काही काय बोलून राहिला? दुसरा काही पर्याय राहिला का आपल्या समोर? आलं ना गुरुना आज का केलं? एका बाईमुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची धूळ आणखी. आई, पण हे कसं वागून राहिले हे सगळ्यांनाच माहितीये. हो ना, पण आज तर कहर केला ना बाई त्यानं. मला सांग राधिका, बाईला सगळ्यात जास्त त्रास केव्हा होते बाई? जेव्हा ती आपल्या बाळाला जन्म देते, त्यासाठी जीव घेण्या कळा सोसते.
दुसरा त्रास केव्हा होते? ज्यावेळी तेच पोरग वाईट निपजते, खचून जाते ती. आज मी खचले गुरुमुळे, खचले. करून माझा विश्वास काय केला आई? तुम्ही नकर त्रास करून घेऊ. तुम्ही त्रास करून घेतल्यामुळे जे घडलंय ते बदल होणार आहेत का? नाही ना. आणि आई, हे कधी ना कधी तरी होणारच होत ना. आज नाही तर उद्या हे शन्या बरोबर लग्न करणारच होते. शेवटी तसंच झालं. वेडी आशा असते ना बाई, असते ना. मला आशा वाटत होती एक दिवस गुरुला समजल त्याची चूक. गुरु आधी असा नव्हता ग. तुला सांगू राधी का, लहानपणी का नाही, एकदा त्यांनी माझ्या पर्स मधले 10 रुपये घेतले. घेतले कसले, चोरलेच म्हणणार. मला माहित होत पण मी त्याला काही बोलले नाही. वाटलं एक दिवस त्याला त्याची चूक समजेल, उमजेल, येईल मा समोर. मी गुरुवर विश्वास ठेवला आणि एक दिवस तो समोर आला, बसला, मला म्हणाला, आई मीच ते 10 रुपये चोरले, मला माफ कर. का चोरले त्या कारण सांगितलं नाही, पण बस त्या लाज वाटली. हाच तर तो गुरु आहे ना, पण मला वाटलं एक दिवस त्याला त्याची चूक उमजेल, येईल माझ्या समोर, बसेल, मला म्हणेल, आई मा चुकलं, मला माफ कर. मी माझ्या बायकोचा अपमान केला, त्यावर अन्याय केला, दुसऱ्या बाईच्या नादाला लागलो आणि सगळं वाईट केलं, मला माफ कर. अशी आशा होती मला, तुटली आशा. मला आशा तुटली याचा एवढं वाईट वाटलं नाही घर अधिका, जेवढं वाईट त्यावर अन्याय झाला म्हणून वाटलं. माझ्या सुनेचा अपमान केलाय, माझ्या लेकीचा अपमान केलाय, आणि हे पाप गुरुनं आमच्या माथी मारलंय. मला माफ करणार अधिका, आमचं चुकलं चुकलं, माफ कर. आई तुम्ही शांत व्हा बर. तू मला सांगत किती वेळा प्रयत्न केला सांग बरं. तू सांगितलं होतस की नाही मला गुरु चुकत आहे, पण गुरुच्या या आदळ्या प्रेमापोटी मी सतत त्याची कड घेत राहिले. मला कळत होत तो खोटारडा आहे, पण तरी सुद्धा आईच प्रेम आशा वाटलं एक दिवस सुधारेल, पण नाही सुधारला. ही चूक केली मी की सतत त्याची बाजू घेत राहिले, मग मला शिक्षा मिळायला पाहिजे का नाही? ती गोष्ट ऐकली का नाही तू? आई आपल्या मुलाच्या सगळ्या चुका पदरात घेते, आणि मग एक दिवस ते चुकलेलं मूल जेव्हा सुळावर चढायला निघते, त्याच वेळेला तोच आपल्या आईचा कान खाते. त्याची माझी गत झाली. मी चुकले, मी खचले, मी खचले, मला माफ कर. मला माफ कर बोरी, मला माफ कर राधिका, मला माफ कर. मालेखानं माझा विश्वासघात केला, आपल्या बायकोची कदर केली नाही, दुसऱ्या बाई बरोबर लग्न केलं, सगळ्याचा आठवडा केलं. मला माफ कर आई. तुम्ही नका ना माफी मागू, मी आहे ना तुमच्या बरोबर,
मी सगळं नीट करेन. आपण एकत्र राहू, आपलं नवीन जग तयार करू. पण तुम्ही नका माफी मागू. मी आहे तुमच्या बरोबर.